नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण आय टी आय इलेक्ट्रिशियन एम सी क्यू सिरीज सुरू करत आहोत विद्यार्थी मित्रांनो डेली तुम्हाला म्हणजेच दररोज आय टी आय इलेक्ट्रिशियन या ट्रेडचे तुम्हाला दररोज दहा एम सी क्यू क्वेश्चन येतील आणि पूर्ण डिटेल्समध्ये त्याचं एक्सप्लेनेशन असेल क्वेश्चन्स त्याचे ऑप्शन्स कोणता ऑप्शन करेक्ट आहे आणि बाकीच्या तीन ऑप्शन का करेक्ट नाहीत ह्याचं रिझन पण तुम्हाला त्या ठिकाणी शिकवण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे दहा क्वेश्चन्स आपण डेली घेणार आहोत तर त्या तेच जे दहा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स असतील आणि येणाऱ्या एक्झामला तुम्हाला नक्की त्या क्वेश्चनचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नाही त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्त्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेला किती फॉर्म आले माझा अभ्यास होईल का ठीक आहे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असेल ह्या हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये माझा अभ्यास परीक्षेच्या दृष्टिकोनातून कमी वेळेमध्ये कसा जास्त होईल हे डोक्यामध्ये ठेवा आणि त्या त्याच्यानुसार तुम्ही दररोज थोडा थोडा अभ्यास करा नक्की तुम्हाला यश मिळेल नक्की तुमचं सिलेक्शन होईल तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण स्लॅग बस किंवा रेफरन्स बससाठी खालीलपैकी कोणते पॅरामीटर माहीत नसतात ठीक आहे बघा स्लॅग बस आणि रेफरन्स बस म्हणतो आपण त्याला तर हे बार आ, बार incoming, ते ते बस बार असते इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बार म्हणजे काय त्याला इनकमिंग त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी दिल्या जाते त्या बस बारला आणि आउटगोईंग त्याच्यापासून घेतल्या जाते म्हणजे त्याला आपण ती इलेक्ट्रिसिटी तिथून आपण डिस्ट्रीब्यूट करतो तर ठीक आहे त्याला म्हणायचं बस बार ठीक आहे तर ह्या ठिकाणी कोणते पॅरामीटर माहीत नाहीत म्हणले स्लॅग बससाठी आता ऑप्शन ए आहे ॲक्टिव पावर रोटर अँगल ऑप्शन बी आहे ॲक्टिव पावर व्होल्टेज ऑप्शन सी आहे ॲक्टिव पावर रिॲक्टिव्ह पावर ऑप्शन डी आहे रिॲक्टिव पावर आणि व्होल्टेज माहीत नसतात असा क्वेश्चन असल्यामुळं ह्या ठिकाणी ॲक्टिव पावर आणि व्होल्टेज या ठिकाणी बघा स्लॅग बस किंवा रेफरन्स बसचं माहीत नसते ठीक आहे त्या ठिकाणी आपल्याला हे बाकीचे ॲक्टिव्ह पावर रोटर अँगल किंवा ॲक्टिव्ह पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर आणि व्होल्टेज हे माहीत असतात ठीक आहे स्लॅग बस किंवा रेफरन्स बसचा ॲक्टिव्ह पॉवर आणि व्होल्टेज आपल्याला माहीत नसते म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर वनचं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू खालीलपैकी कोणते घटक हिस्टेरिसिस लॉसवर डिपेंड आहेत ठीक आहे ठीके? आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या ठिकाणी हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय ठीक आहे हा लॉस कुठे होतो ठीक आहे आणि हा कशावर डिपेंड आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे कोणकोणते घटक म्हणजे हिस्टेरिसिस लॉस कशा कशावर डिपेंड आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या ठिकाणी जो हिस्टेरिसिस लॉस आहे तो होतो कोरमध्ये मॅग्नेटिक कोरमध्ये बघा मॅग्नेटिक कोरमध्ये दोन टाईपचे लॉस लॉसेस होतात एक आहे हिस्टेरिसिस लॉस आणि दुसरा असतो करंट लॉस हे दोन्ही लॉसेस मिळून त्या लॉसेसला म्हणतो आपण कोर लॉसेस किंवा काय म्हणतो आयरन लॉसेस किंवा काय म्हणतो कॉन्स्टंट लॉसेस ठीक आहे आणि जो दुसरा लॉस असतो तो, तो असतो कॉपर लॉस म्हणजे त्याला आपण व्हेरिएबल लॉसेस म्हणतो म्हणजे चेंज होणारे बदलणारे कॉन्स्टंट म्हणजे सारखे असणारे ठीक आहे तर खालीलपैकी कोणते घटक हिस्टेरिसिस लॉसवर डिपेंड आहे आता कोणकोणता घटक हिस्टेरिसिस लॉसवर डिपेंड आहे बघा ऑप्शन ए आहे फ्लक्स डेन्सिटीवर डिपेंड आहे का ऑप्शन बी आहे टाईम आणि फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे का ऑप्शन सी आहे लॅमिनेशन आणि टाईमवर डिपेंड आहे का ऑप्शन डी आहे फ्लक्स डेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे का तर जो हिस्टेरिसिस लॉस आहे विद्यार्थी मित्रांनो फ्लक्स डेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड असतो लक्षात ठेवा ठीक आहे अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या एक्झामला येणार आहेत आणि हे सगळे तुम्ही क्वेश्चन केलात तर नक्की तुम्हाला त्या एक्झामला फायदा होईल ठीक आहे म्हणून क्वेश्चन नंबर टूचं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट कार्बनचा वितळण बिंदू किती असतो ठीक आहे आता कार्बनचा वितळण बिंदू किती असतो कार्बनचा वितळण बिंदू म्हणजे काय मेल्टिंग पॉईंट आता तुम्हाला बघा या क्वेश्चनमधून जवळपास तुमचे चार क्वेश्चन होणार आहेत ठीक आहे काळजीपूर्वक लक्ष द्या आणि हे हा क्वेश्चन लक्षात ठेवा ठीक आहे कार्बनचा वितरण बिंदू किती असतो तर ऑप्शन ए आहे अठराशे पन्नास डिग्री सेल्सिअस ऑप्शन बी आहे तेराशे नव्वद तेहतीसशे नव्वद डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन सी आहे पस्तीसशे पन्नास डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन डी आहे एक हजार चौऱ्याऐंशी डिग्री सेल्सिअस ठीक आहे तर बघा ह्या ठिकाणी जो अठराशे पन्नास आहे ऑप्शन ए तो कशाचा मेल्टिंग पॉइंट आहे कशाचा वितरण बिंदू आहे तर लक्षात ठेवा क्रोमियमचा तो वितरण बिंदू आहे आणि जे 33.90 नव्वद आहे तो कशाचा आहे तेत्तीसशे नव्वद जे डिग्री सेल्सिअस आहे तो कशाचा मेल्टिंग पॉईंट आहे तो कशाचा ह्या ठिकाणी वितरण बिंदू आहे तर तो आहे टंगस्टनचा लक्षात ठेवा बघा या क्वेशनमधून तुमचे चार क्वेश्चन तयार होत आहेत जर तुम्हाला टंगस्टनचा विचारलं तर तेतीसशे नव्वद डिग्री सेल्सिअस जर तुम्हाला क्रोमियमचा वितरण बिंदू विचारला असेल तर अठराशे पन्नास डिग्री सेल्सिअस त्याच्यानंतर जे पस्तीसशे पन्नास आहे हा आहे कार्बनचा वितरण बिंदू ठीक आहे म्हणजेच मेल्टिंग पॉईंट आणि बघा का ऑप्शन डी जो आहे एक हजार चौऱ्याऐंशी हा कशाचा आहे कॉपरचा वितरण बिंदू आहे जर कॉपरचा वितरण बिंदू विचारलं तर ऑप्शन डी करेक्ट येईल जर कार्बनचा ह्या का ठिकाणी विचारलेला आहे ऑप्शन सी याचं करेक्ट आहे जर तुम्हाला कार्बनच्या ऐवजी टंगस्टन ह्या ठिकाणी विचारलं तर तेतीसशे नव्वद डिग्री सेल्सिअस आणि जर तुम्हाला क्रोमियमचा वितरण बिंदू विचारला असेल तर अठराशे पन्नास डिग्री सेल्सिअस ठीक आहे म्हणून बघा क्वेश्चन नंबर थ्रीचं करेक्ट आन्सर कोणता येईल पस्तीसशे पन्नास हे करेक्ट आन्सर आहे कार्बनचा वितरण बिंदू ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर रब्बरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे ठीक आहे बघा आता ह्या ठिकाणी हा या क्वेश्चनमधूनसुद्धा तुमचे चार ते पाच क्वेश्चन त्या ठिकाणी uh, तयार होणार आहेत ठीक आहे रब्बरचा तुम्हाला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट विचारलं आहे आता ऑप्शन ए आहे थ्री पॉईंट सिक्स ऑप्शन बी आहे वन ऑप्शन सी आहे uh, सोळा ऑप्शन डी आहे टू पॉईंट सिक्स ऑप्शन ई आहे टू पॉईंट फाईव्ह ठीक आहे तर ह्या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर रब्बरचा जो आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा थ्री पॉईंट सिक्स हा कशाचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे हा पेपर चा। तो मला, कोशन मदे पेपर आहे पेपरचा जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये पेपर विचारला तर थ्री पॉईंट सिक्स करेक्ट आन्सर येईल आणि वन कशाचा आहे वन जो आहे तो वन आहे व्हॅक्यूमचा किंवा एअरचा ठीक आहे हां त्याच्यानंतर बघा हा, हा दुसरा आणि तिसरा जो सी आहे हा कशाचा आहे जर्मॅनियमचा आहे लक्षात ठेवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर्मॅनियमचा किती असतो सोळा आणि जो ऑप्शन डी आहे टू पॉईंट सिक्स हा कशाचा आहे पॉलिस्ट्रीनचा ठीक आहे कशाचा पॉलिस्ट्रीनचा आणि ऑप्शन ई आहे टू पॉईंट फायू हा आहे रब्बरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणून बघा ह्या क्वेश्चनचं रब्बरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे तर काय आहे ऑप्शन ई म्हणजे टू पॉईंट फायू ठीक आहे हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा एका एका क्वेश्चन साठी तुमचे चार चार क्वेश्चन तयार होत आहेत ठीक थी, आहे तर असं तुम्ही लक्षात ठेवलात मल्टिपल क्वेश्चन ठीक आहे तर तुम्हाला कसा जरी तिथं क्वेश्चन आला तर ते तुम्हाला सॉल्व करता येते ठीक आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर कोणत्या सूत्राने काढता येते ठीक आहे आता तुम्हाला जे एनर्जी स्टोअर कॅपॅसिटरमध्ये जे आपण झाले जे काय एनर्जी स्टोअर होते कॅपॅसिटरमध्ये ते कोणत्या फॉर्म्युल्यांनी किंवा कोणत्या सूत्रांनी आपण काढतो ठीक आहे तर कोणत्या सूत्रांनी काढतो तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आन्सर या क्वेश्चनचं कमेंट करू शकता ठीक आहे तर जे एनर्जी स्टोर इन कॅपॅसिटर त्याचा फॉर्म्युला काय आहे ई e इक्वल्स टू ठीक आहे काय फॉर्म्युला आहे ई e इक्वल्स टू हाफ म्हणजे वन बाय टू एक भागिले दोन सी व्ही स्क्वेअर ठीक आहे सी आणि सी म्हणजे काय कॅपॅसिटन्स वी म्हणजे काय व्होल्टेज त्याचा स्क्वेअर ठीक आहे आता झिरो पॉईंट पाच म्हणजे एक छेद बाय दोन ठीक आहे झिरो पॉईंट पाच म्हणजे तर म्हणून बघा इथं हे झिरो पॉईंट पाच ऑप्शन ए काय आहे झिरो पॉईंट पाच सी व्ही स्क्वेअर ठीक आहे तर हे करेक्ट आहे झिरो पॉईंट सात हे कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला असे मल्टिपल ऑप्शन दिल्या जातात ठीक आहे पाच सी वी स्क्वेअर पाच सी व्ही स्क्वेअर आहे का नाही ठीक आहे झिरो पॉईंट पाच एल आय स्क्वेअर हे कशाचं आहे बघा ऑप्शन डी जो आहे तो आहे एनर्जी स्टोअर इन इंडक्टरसाठी जर एनर्जी स्टोअरवरी क्वेश्चनमध्ये इंडक्टर असलं असतं तर ऑप्शन डी आलं असतं ठीक आहे म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर पाचचं जे करेक्ट आन्सर आहे लक्षात ठेवा बघा तुम्हाला झिरो पॉईंट पाच सी व्ही स्क्वेअर किंवा याच्याऐवजी एक छेद बाय दोन म्हणजे वन बाय टू सी व्ही स्क्वेअर असा सुद्धा फॉर्म्युला दिला जातो ठीक आहे दोन्हीचा अर्थ एकच आहे ठीक आहे वन बाय टू न लिहिता एक छेद दोन न लिहिता इथं काय लिहिलेलं आहे झिरो पॉईंट पाच लिहिलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट एनर्जी स्टोअर इन इंडक्टर कोणत्या सूत्राने काढतात बघा आता तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर यायला पाहिजे ठीक आहे तुमचं जर कॉन्सन्ट्रेशन इथं जर असेल ह्या क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये तर नक्की तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर सांगता यायलाच पाहिजे ठीक आहे ऑप्शन ए झिरो पॉईंट पाच सी वी स्क्वेअर हे कशाचं आहे कॅपॅसिटरचं आहे आत्ताच आपण बघितलो झिरो पॉईंट सात कशाचा आहे का सी वी स्क्वेअर नाही ठीक आहे पाच सी वी स्क्वेअर कशाचा आहे का नाही झिरो पॉईंट फायू एल आय स्क्वेअर एल म्हणजे काय इंडक्टन्स आय म्हणजे काय करंट ठीक आहे तर या क्वेश्चनचा आन्सर येईल ऑप्शन डी इंडक्टरसाठी लक्षात ठेवा झिरो पॉईंट पाच आय स्क्वेअर आणि कॅपॅसिटरचं लक्षात ठेवा झिरो पॉईंट पाच सी व्ही स्क्वेअर ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ओल्ड मीटरचा प्रॅक्टिकल रजिस्टन्स किती असतो ठीक आहे बघा तुम्हाला आता ओल्ड मीटरचा प्रॅक्टिकल रजिस्टन्स विचारलं आहे इथं तुम्हाला या क्वेश्चन ह्या या क्वेशनमधनं तुम्हाला पाच ते सहा क्वेश्चन तुमचे तयार होणार आहेत ठीक आहे ओल्ड मीटरचा प्रॅक्टिकल रजिस्टन्स ठीक आहे बघा ओल्ड मीटरचा जर तुम्हाला आयडियल रजिस्टन्स विचारला असता तर तो इन्फिनिटी अनंत आला असता ह्या ठिकाणी प्रॅक्टिकल ओल्ड मीटरचा प्रॅक्टिकल रेजिस्टन्स विचारला आहे तो हाय असतो ठीक आहे आणि जर तुम्हाला ह्या ठिकाणी ॲमिटरचा आयडियल रजिस्टन्स जर विचारला असतं तर तो असतो झिरो आणि जर समजा तुम्हाला ॲमिटरचा प्रॅक्टिकल रजिस्टन्स विचारला असता तर तो येतो लो ठीक आहे बघा ह्या ठिकाणी आपल्याला ओल्ट मीटरचा प्रॅक्टिकल रजिस्टन्स किती असतो तर तो जास्त असतो हाय असतो ठीक आहे जास्त कमी मीडियम इन्फिनिटी मग करेक्ट आंसर कोणता आहे जास्त ठीक आहे लक्षात ठेवा या वेणी बघा नोटबुक आणि पेनसोबत ठेवत चला म्हणजे तुम्हाला नक्की फायदा होईल ठीक आहे मी जे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय ते एक एक पॉईंट महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी ठीक आहे क्वेश्चन नंबर एट ओपन सर्किटचा ड्यूल काय आहे ठीक आहे बघा या क्वेश्चनमधून तुमचे जवळपास आठ ते दहा क्वेश्चन तयार होणार आहेत ठीक आहे ड्यूल विचारले तुम्हाला रजिस्टन्सचा जो ड्यूल असतो तो असतो कंडक्टन्स इंडक्टन्सचा जो ड्यूल असतो तो असतो कॅपॅसिटन्स इम्पिडन्सचा जो ड्यूल असतो तो असतो ॲडमिटन्स व्होल्टेजचा जो ड्युअल असतो तो असतो करंट व्होल्टेज सोर्सचा ड्यूल करंट सोर्स ठीक आहे सिरीज पातचं पॅरल पात ओपन सर्किटचं शॉर्ट सर्किट के सी एलचं के व्ही एल ठीक आहे थेवनींचं नॉर्टन स्टार नेटवर्कचं डेल्टा नेटवर्क ठीक आहे तर असं तुम्हाला कशाचं जरी तुम्हाला ड्यूल विचारलं असतं तर तुम्हाला ते करता यायला पाहिजे बघा ओपन सर्किटचं काय आहे ड्यूल मग ओपन सर्किटचं ड्यूल आहे शॉर्ट सर्किट सिम्पल आन्सर आहे बघा ऑप्शन ए आहे डेल्टा नेटवर्क ऑप्शन बी आहे स्टार नेटवर्क ऑप्शन सी आहे शॉर्ट सर्किट ऑप्शन डी आहे पाथ ठीक आहे सिरीज पाथचं पॅरल पाथ येते ठीक आहे शॉर्ट सर्किट ह्या ठिकाणी बघा ओपन सर्किटचं ड्यूल काय आहे ह्या ठिकाणी शॉर्ट सर्किट डेल्टा नेटवर्कचं स्टार नेटवर्क ठीक आहे ए, ए हे दोन एकमेकाला ड्यूल आहेत ठीक आहे म्हणून क्वेश्चन नंबर एटचं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे ऑप्शन सी शॉर्ट सर्किट नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन थ्री फेज स्टार सिस्टीममध्ये कोणता पॅरामीटर सारखा असतो ठीक आहे बघा ह्या ठिकाणी थ्री फेज जे स्टार आहे स्टार आणि डेल्टा थ्री फेजमध्ये आपण दोन टाईपचे कनेक्शन यूज करतो स्टार आणि डेल्टा ठीक आहे <coughs> तर आता हे स्टार आणि डेल्टा कुठे यूज करतात तर जे ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग आहे एकतर आपण स्टारमध्ये किंवा डेल्टामध्ये कनेक्ट करू शकतो किंवा जनरेटरची जे स्टेटर वाइंडिंग आणि रोटर वाइंडिंग आहे ही वाइंडिंग आपण एकतर स्टार किंवा डेल्टामध्ये कनेक्शन करतो ठीक आहे आणि जो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे त्याची प्रायमरी असते डेल्टामध्ये आणि त्याची सेकंडरी असते स्टारमध्ये आता वेगवेगळे जे ट्रान्सफॉर्मर आहेत प्रायमरी आणि सेकंडरी आपण वेगवेगळे त्याचे अकॉर्डिंग टू ॲप्लिकेशन म्हणजे आपल्याला कुठं ते ट्रान्सफॉर्मर यूज करायचं आहे त्याच्यावरून ते ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्ट केलेली असते स्टार किंवा डेल्टामध्ये कनेक्ट केलेली असते पण स्टार म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये करंट सेम आहे लक्षात ठेवा आणि डेल्टा म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये व्होल्टेज सेम आहे ठीक आहे आता स्टार म्हणल्यानंतर स्टारमध्ये करंट सेम आहे म्हणजे डिफरंट काय असते व्होल्टेज आणि त्याचा फॉर्म्युला काय व्ही एल इक्वल्स टू रूट थ्री व्ही पी एच ठीक आहे आणि डेल्टामध्ये व्होल्टेज सेम असते म्हणजे काय डिफरंट असते करंट आणि त्याचा फॉर्म्युला काय आय एल इक्वल्स टू रूट थ्री आय पी एच ठीक आहे बघा इथं स्टार सिस्टीममध्ये करंट सेम असते व्होल्टेज डिफरंट असते लक्षात ठेवा आणि डेल्टा सिस्टीममध्ये व्होल्टेज सेम करंट डिफरंट म्हणून क्वेश्चन नंबर नाईनचं जे करेक्ट आन्सर आहे स्टा येतात मध्ये कोणता पॅरामीटर सारखा म्हणजे सेम आहे तर ऑप्शन ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर नाईनचं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर टेन करंट डेन्सिटीचं एक काय आहे ठीक आहे आता तुम्हाला बघा वेगवेगळे युनिट तुम्हाला इथं वेगवेगळं वेग तुम्हाला कुठलाही एक युनिट एक्झाममध्ये येतो ती इथं करंट डेन्सिटीचं तुम्हाला युनिट विचारलेलं आहे ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर ऑप्शन ए आहे ऑप्शन बी आहे ओल्ड पर मीटर स्क्वेअर ऑप्शन सी आहे फ्लक्स पर मीटर स्क्वेअर ऑप्शन डी आहे पॉवर पर मीटर स्क्वेअर करंट डेन्सिटी आता एवढं लक्षात ठेवायचं करंटचं युनिट ॲम्पियर तर सगळ्यांना माहिती आहे डेन्सिटीचं युनिट असते मीटर स्क्वेअर मला सांगा करंटचं युनिट ओ ओल्ट येईल का ऑप्शन बी कट झाला करंटचं युनिट फ्लक्स येईल का ऑप्शन सी सुद्धा कट झाला करंटचं युनिट पावर येईल का ऑप्शन डीसुद्धा कट झाला म्हणजे फक्त करंटचं बघा इथल्या इथंसुद्धा आपल्याला लॉजिक लावता येते एखाद्या वेळेस जरी करेक्ट आन्सर आठवत नसेल तर क्वेश्चन आणि ऑप्शन्स वाचून तिथंल्या तिथं लॉजिकसुद्धा आपल्याला लावता येते ठीक आहे करंटचं युनिट तुम्हाला एम्पियर माहिती आहे डेन्सिटीचं युनिट मीटर स्क्वेअर असते ठीक आहे म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर टेनचं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी हे होते अतिशय महत्त्वाचे दहा एम सी क्यू क्वेश्चन ही जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा मला व्हॉट्सअपला पाठवा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतो आणि ती त्या ग्रुपमध्ये ही पी डी एफ मी टाकत असतो ती ही पी डी एफ तुम्हाला तिथून मिळेल आणि अभ्यास करायला तुम्हाला पुन्हा अभ्यास करायला आणि रिव्हिजन करायला खूप इझी होईल तर विद्यार्थी मित्रांनो आपली ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे तर तुम्हाला जर ह्या आय टी आय इलेक्ट्रिशियन महापारेशन भरती दोन हजार तेवीस सहाय्यक तंत्रज्ञ असिस्टंट टेक्निशियन या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असाल आणि तुम्हाला क्लास जर जॉईन करायचा असेल तर तुमच्या स्क्रीनवरती माझा जो नंबर दिसतो आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करून पूर्ण डिटेल माहिती घेऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र